करवीर तालुक्यासह करवीर विधानसभा तिन्ही तालुक्यांमध्ये दहा दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे या जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात चांगला प्रतिसाद मिळाला गुरुवारपर्यंत करवीर तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या तीन हजार चारशे चौऱ्याण्णववर गेली होती गुरुवारी एकाच दिवशी तालुक्यात एक्क्याण्णव नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले वेगवेगळ्या खरेदीच्या निमित्तानं घराबाहेर पडणारे लोक थांबावेत यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या चिंता वाढवणारी आहे लोकांचा एकमेकांशी होणारा संपर्क कमी व्हावा बाजारपेठांमध्ये खरेदीच्या निमित्तानं होणारी गर्दी टाळता यावी यासाठी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांनी चांगला प्रतिसाद दिला जनता कर्फ्यूमधून वगळलेल्या सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार बंद राहिले वीस सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यूचा हा प्रतिसाद कायम राहणं गरजेचं आहे